नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बेधडक. सुरुवातीला जाऊया थेट लोकसभेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी बोलतात. नॉट लेईंग डाऊन आर्म्स, यू आर स्टील टॉकिंग विथ देम. वाय? अँड द नागाज आर सेईंग गिव्ह अस ऑइल अँड गॅस, यू आर रेडी फॉर दॅट? दिस विल हॅव अ ग्रेव्ह इम्प्लिकेशन ऑन द सॉल्विंग ऑफ द नागा प्रॉब्लेम. अँड आय वॉन्ट टू नो फ्रॉम द ऑनरेबल होम मिनिस्टर सर, ही अज्युम्स टू बी अ मॅन विथ आयरन फिस्ट. But may I remind him that the first iron man in the whole democratic or the undemocratic world was called Bismarck, the iron chancellor. Even Bismarck said that the iron fist must be used by a velvet, and the velvet was article 370, which you have made it a hollow. And that is why I have to say, sir, that this government has proved that you are neophytes when it comes to statecraft. You have refused to understand where myth ends and where history begins. And I'm forced to say, sir, I'm concluding, I'm forced to say, sir, that the English... तेव्हा अतिशय आक्रमक चर्चा जशी काल राज्यसभेत झाली तशी आज लोकसभेत सुद्धा सुरू आहे. पण 370 काँग्रेसला का हवंच आहे? एका विशिष्ट परिस्थितीत काश्मीरचा प्रश्न अंतिमतः सोडवण्यासाठी एक तात्पुरती व्यवस्था असं ठरवून घटनेत थेट समाविष्ट केलेलं कलम म्हणजे 370. आणि आज 370 कलम हटवून काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन भाग तयार करण्यात आले. यातील लडाख केंद्रशासित तर जम्मू काश्मीर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश तयार करण्याचा निर्णय झाला. काल राज्यसभेत त्याला मंजुरी मिळाली. आता लोकसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी काश्मीर विषयात आपण लोकसभेत चर्चाच कशी करू शकतो, कारण तो विषय युनोच्या अखत्यारीत आणि देखरेखीत आहे, असं विधान केलं आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला. गेल्या 70 वर्षात काश्मीरचा विकास करता आला नाही तर एक वेगळा प्रयोग करून बघायला काय हरकत. 370 हटवल्यामुळे जर या भागाचा विकास होणार असेल तर काँग्रेसचा त्याला इतका टोकाचा विरोध का? आणि काँग्रेसचेच नेते आणि ज्येष्ठ खासदार असं विचारू लागले की जम्मू काश्मीरचा विषय युनोच्या अखत्यारीत आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो का? तर या विषयाकडे किती गांभीर्यानं बघण्याची गरज. खरंच काँग्रेसचा 370 बद्दल इतका हट्ट का? आणि या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. त्यांच्याकडनं या विषयातले आपण थेट मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सोबत अनुराधाताई गोरे पुढच्या काही क्षणात या चर्चेत सहभागी होत आहेत. कॅप्टन सुरेश वंजारी असणार आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. आणि अरुण सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. यासोबतच केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे आणि राजकीय विश्लेषक संजय भोकरे आपल्यासोबत आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूयात की अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत काय म्हटलं आणि त्यावर संतप्त झालेल्या अमित शहा यांनी त्याला काय प्रत्युत्तर दिलं. 1948 में जहां युनायटेड नेशन्स की मॉनिटरिंग हो रहे हैं वो क्या इंटरनल मामला है? नंबर वन. शिमला एग्रीमेंट, लाहौर समझौता हम लोग किए थे वो क्या इंटरनल मामला था? ये बायलैटरल. कुछ दिन पहले जयशंकर जी पोम्पियो जी को कहा कि ये हमारा बायलैटरल मामला है, आप इसमें दखल अंदाज मत करो. तो फिर उसके बाद भी क्या जम्मू कश्मीर इंटरनल मामला हो सकता है? ये तरह तरह की बात है, ये तरह तरह की बात है. आपने सबको धागिया उड़ा के हमें समझना चाहिए. हम तो जानना चाहते हैं. अरे आप गलत कर रहे हैं, आप गलत कर रहे हैं, आप लोग मुझे गलत समझ रहे हैं. आपको गलत फहमी हो रहे हैं, आपको गलत फहमी हो रहे हैं, आपको गलत फहमी. आई वॉन्ट टू बी एनलाइटेंड बाई यू. आई वॉन्ट द एंटायर पार्टी, एंटायर कांग्रेस पार्टी वॉन्ट टू बी एनलाइटेंड बाई यू. इट इज अ फंडामेंटल क्वेश्चन. आई वॉन्ट टू बी एनलाइटेंड. गलत फहमी मत करिए. आप ऐसा माहौल बना, आप ऐसा माहौल मत बनाइए कि कांग्रेस देश की हित नहीं चाहते. ऐसा माहौल मत फैलाइए. नहीं, कभी नहीं. मैं ये बात रिकॉर्ड पर रखना चाहता हूं कि जब मैं सदन में जब जब जम्मू एंड कश्मीर राज्य बोला हूं तब तब पाक ऑक्यूपाई कश्मीर और अक्साई चीन दोनों इसका हिस्सा है, ये बात को. और हमारे संविधान ने जम्मू कश्मीर की जो सीमाएं तय करी है
और जम्मू कश्मीर के संविधान ने जम्मू कश्मीर की जो सीमाएं तय की है उसके अंदर पाक ऑक्यूपाई कश्मीर और अक्साई चीन दोनों समाहित. एवढंच नाही तर यानंतर अधिक आक्रमक झालेल्या अमित शहा यांनी वेळ पडली तर प्राण सुद्धा द्यायला तयार आहोत, जीवाची बाजी लावू असंही लोकसभेत सांगितलं. अर्थात अजूनपर्यंत काँग्रेसच्याकडनं या विषयावर स्पष्टीकरण आलेलं नाही की काश्मीरचा विषय लोकसभेत आपण चर्चा करू शकतो का याबद्दल जे प्रश्नचिन्ह काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलं आणि त्यांनी असं म्हटलं की युनोमध्ये हा विषय देखरेखीत आहे. आपण काँग्रेसच्या प्रवक्त्यांपासून सुरुवात करूयात. अरुण सावंत, असं काय नेमकं झालं की इतकी वर्ष असलेली एक भूमिका आता अचानक काँग्रेसने भूमिका बदलली की 300 काश्मीरबद्दल आपण चर्चाही करू शकत नाही लोकसभेत? असं पूर्णपणे आम्ही कधी म्हटलं नाही की चर्चा करणारच नाही असं. आज जे वातावरण भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशामध्ये उभं केलेलं आहे आपण पाहत असाल. आज असं चित्र निर्माण केलं जातं की काँग्रेस पक्ष हा देशाच्या विरोधात कोणतीतरी भूमिका घेतोय असं संपूर्ण आज भारतीय जनता पार्टीचे जेवढे नेते आहेत ते संपूर्ण नेते जगासमोर हेच मांडू इच्छितात, भारतासमोर हेच मांडू इच्छितात की काँग्रेस ही टोटली भारताच्या विरुद्ध भूमिका घेत आहे. परंतु तसं नाही. मी आपणास हे ठासून सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने म्हणजे सरकारने 370 कलम हटवण्याचा आज जी काही भूमिका घेतली तिच्यासाठी ही वेळ योग्य नव्हती. 370 कलम तुम्हाला योग्य जर रद्द करायचं होतं स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यासपूर्वक त्याचा पूर्णपणे अभ्यास करून ते कलम रद्द करू शकला असता. प्रत्येक वेळेस निवडणुका तोंडासमोर आल्या की तुम्ही असा कोणता तरी एखादा मोठा इश्यू उचलता आणि त्या इश्यूच्या मागे कोणताही विचार न करता तुम्ही तो निर्णय घेऊन मोकळे होता. आज देशाच्या सैनिकांसमोर एवढं मोठं आव्हान असताना तुम्ही ही नवीन पूर्ण एक संकट उभं केलेलं आहे देशासमोर. अरुण सावंतजी, मी फक्त तुम्हाला थोडंसं दुरुस्त करतो की तुम्ही असं म्हणालात की निवडणुका आल्यानंतर पुढच्या काही काळात कुठल्याही निवडणुका नाही आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या. राष्ट्रीय स्तरावर नसेल पण आज काही राज्यांमध्ये तर आहेत ना. आपण प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस तुम्ही लोकसभेच्या वेळेस तुम्ही बॉम्ब हल्ले केले ते खरे होते की खोटे अजूनही सिद्ध झाले नाही. आज तुम्ही 3 राज्यांमध्ये निवडणुका लागू झाल्या तुम्ही हे प्रकरण केलं. उद्या पुढच्या लोकसभेच्या वेळेस तुम्ही राम मंदिरचा मुद्दा उचलणार आणि विटा तिथे रचणार आणि राम मंदिर बांधायला घेणार हेच देशावर तुम्ही. बाकीच्या अर्थव्यवस्थेवर काही अभ्यास आहे का? देशामध्ये काही सुधारणा होत आहेत का काही? नाही. पण मूळ आपला प्रश्न तसाच राहिला की काश्मीरच्या प्रश्नावर लोकसभेत चर्चा करू शकतो का नाही करू शकत का? युनोचाच प्रश्न आहे, फक्त युनोच त्याच्यात लक्ष घालणार. करू शकतो ना, का करू शकत नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने सरकारने ती संधी करण्याची ती चर्चा करण्याची संधी तरी दिली पाहिजे आम्हाला. आज आपण संपूर्ण लोकसभेमध्ये वातावरण पाहत असाल कोणत्या प्रकारचं वातावरण चाललंय. संपूर्ण देशाला हे दाखवण्याचं चालू आहे की आम्हीच खरे. आज मोदी आणि शहा हे स्वतःच फक्त कसं मी आम्हीच कसे खरे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न चहू बाजूंनी चालू आहे. केशव उपाध्याय. मिलिंद, मी बोलतो फक्त माझी विनंती आहे काँग्रेस प्रवक्त्यांनी मध्ये न बोलता शांतपणे त्यांचं माझं म्हणणं ऐकावं, त्याच्यानंतर त्यांना जे काही मुद्दे मांडायचे ते त्यांनी मुद्दे मांडावेत त्या प्रश्नाची उत्तर देऊ. सगळ्यात पहिल्यांदा अधीर रंजन यांच्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय हे काँग्रेसवाले अजून स्पष्ट करायला तयार नाही. त्यांना विसर पडला असावा की काँग्रेस सरकार असतानाच काश्मीर हे पूर्णपणे भारताचा हिस्सा आहे अशा प्रकारची चर्चा प्रस्ताव लोकसभेत झाला होता. आज काँग्रेसच्या तिथल्या लोकसभेतल्या नेत्यांना असं वाटतं की ही चर्चा अंतर्गत प्रश्न असू शकतो का, ह्याची चर्चा आपण करू शकतो का, हा सगळ्यात पहिला प्रश्न. दुसरा, इथं काँग्रेसच्या प्रवक्ते सेम पाकिस्तानची भाषा इथं बोलतायत. पाकिस्तानचं हेच म्हणणं आहे बॉम्बस्फोट झाला काय, बॉम्ब टाकले की नाही आम्हाला माहिती नाही, एअर स्ट्राईक झाला की नाही माहिती नाही, त्यावर शंका घेणं जी पाकिस्तानची भाषा आहे तीच काँग्रेसचे प्रवक्ते या ठिकाणी भाषा बोलतायत. तिसरं, सगळ्यात एक महत्वाचं, देशाच्या विरोधात चित्र निर्माण करणारे काय देशाचे काँग्रेस चित्र निर्माण करतात, काँग्रेस काय देशाविरोधात असं भाजपला निर्माण करतायत. पुन्हा एकदा आपण आजचे किमान आजचे पेपर तरी वाचत नाही, काँग्रेस पक्षात काय चाललंय तेही माहिती नसतं. काल काँग्रेसच्या राज्यसभेतल्या खासदारांनी अशा प्रकारचं पत्र दिलं, अशा प्रकारे राजीनामा दिला आहे की त्या राजीनाम्याने असं म्हटलंय की काँग्रेसनं देशाची नाळ तुटली आहे, काँग्रेसच्या लोकांना काही जमिनीवर काय कळत नाही आणि जी भूमिका काँग्रेसने 370 बद्दल घेतली ती दुर्दैवी आहे आणि त्याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या व्हीपनी राजीनामा दिला. त्याच्या व्हीपमधली ही वाक्यांनी राजीनामा पत्रातली वाक्य मी सांगितली. ठीक आहे केशव उपाध्याय, मी तुम्हाला एक 30 सेकंद थांबवतो. नवनीत राणा कौर बोलतायत. जो सबसे बड़ा दिन होगा 15 अगस्त को आने के लिए शायद और 8-10 दिन बाकी है तो मुझे लगता है ये सही आजादी आज होगी और आज बिल पास होने के नाते होगी. और मुझे लगता है कि जब हम कश्मीर घूमने जाते हैं
तो कश्मीर के लोग हमें पूछते हैं, आप भारत से हो? अगर वो भारत का अंग होता आज तक, अगर वहाँ के लोग हमें अपना अंग मानते, भारत को अपना अंग मानते, तो वो कभी हमसे ये प्रश्न नहीं पूछते कि आप भारत से हो कि आप कहीं और से हो। अगर उन्हें इंडिया से हो, तो मुझे ऐसा लगता है आज के बाद जम्मू कश्मीर मीर टू मिनट संडी हाँ అరే నాకు తెలుసు మీరు ఆపోజిషన్ పార్టీలో ఉన్నారా, నేను కూడా ఆపోజిషన్ ఇండిపెండెంట్ ఉన్నాను, నేను సపోర్ట్ చేస్తున్నారు, మీ టూ మినిట్స్ ఆగండి. ఆర్ జబ్ జమ్మూ కశ్మీర్ మే హమ్ జాతే హై, జబ్ జమ్మూ కశ్మీర్ మే జాతే హై తో వహాన్ కీ పరిస్థితి, వహాన్ పే రెస్టారెంట్, వహాన్ పే ఢాబే, వహాన్ కా ఖానా, వహాన్ కా రెహనా సెహనా, ఆర్ వహాన్ కీ గరీబీ జబ్ దేఖతే హై తో ఐసా కభీ మహసూస్ నహీ హువా कि वो हमारे देश का अंग है. जिस तरीके से वो रहते हैं, जिस तरीके से उनके नॉर्म्स है, एजुकेशन से, हॉस्पिटलिटी है, वहाँ पर जो लोग सर्वाइव कर रहे हैं, मुझे लगता है बहुत कम. और आज मैं अमित शाह जी से आपका अभिनंदन करना चाहूंगी. मोदी जी जब स्पीच बोलते थे, भाषण बोलते थे कि मेरी 56 इंच की छाती है, और आज रियल माने में दिखा गया कि 56 इंच किसे बोलते हैं. पहले सेशन में लाकर सभी लोगों के सामने एक सुंदर कहा है, जब तक सूरज चांद रहेगा कश्मीर हिंदुस्तान का अंग रहेगा. और अमित शाह जी और मोदी जी आपका नाम हर दिल में, हर जुबान में रहेगा, इसे कोई खत्म नहीं कर सकता. और इस बिल को समर्थन करने के लिए मैं यहाँ खड़ी हूँ, और सभी सदस्यों से भी जिन्होंने इसका बिल का समर्थन किया है. लेह लद्दाख वाले लड़के ने, एमपी ने बहुत अच्छा एकदम सपोर्टिव बोला है कि लेह लद्दाख में कारगिल में लड़ाई कैसे होती है. मुझे लगता है ये युवाओं का एक सबसे बड़ा वो है, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद, और इस बिल को सपोर्ट करते हैं. रमेश बिदूरी, नेक्स्ट स्पीकर श्री रमेश बिदूरी. लोकसभेत आणखीन काही सदस्य, काही राजकीय पक्षांचे आणि काही अपक्ष सदस्य बोलतील, आणि त्यानंतर दिवसभरातल्या चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर देतील, आणि मग कदाचित आजच संध्याकाळी उशिरा याही प्रस्तावावर, याही बिलावर प्रत्यक्ष मतदान होऊ शकतं. मग अशी केशव उपाध्याय, तुम्ही असं मुद्दा मांडला होतात की काँग्रेस, म्हणजे काँग्रेसचे प्रवक्तेही अभ्यास करत नाहीत असाही तुम्ही आरोप केलात, आणि तुमचं असं म्हणणं होतं की काँग्रेसने गेल्या काही काळात काही केलंच नाही. अरुणजी, केशव उपाध्याय नेहमी बोलताना प्रत्येक वेळेस काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आधी मध्ये बोलणं कसं सांगतात, पण तो स्वतः हा नियम त्यांनी मला अजूनपर्यंत कधी पाहिलेला मी पाहिला नाही. केशव उपाध्याय, तुम्ही हे आशा करता म्हणता कारण तुम्हाला खोटं बोलायचं असतं मध्ये, जेणेकरून तुमचं खोटं जनतेपर्यंत पोहोचावं, मध्ये आम्ही ते रोखू नये. तुम्ही म्हणालात की आमचा जे एक व्हीपने एक लेटर दिलं आणि त्याने आदल्या दिवशीच राजीनामा दिला. मी आपणास याचं उत्तर येऊ देऊ इच्छितो की आज संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात काय चालू आहे. आज तुमची दादागिरी संपूर्ण देशामध्ये चालू, संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. ईडी, सीबीआय यांचे तुम्ही धमक्या देऊन आमच्या यांना फोडायचा प्रयत्न करता, आणि म्हणूनच आमच्या त्या व्हीपने आदल्याची राजीनामा दिला आणि आमच्या विरुद्ध बोलणं केलं, आणि ते तुम्ही आज जनतेला ऐकवत आहात. ठीक आहे, या याच्यात आपला जो मूळचा विषय तो कुठे मला दिसला नाही. केशव, एकच मिनिट थांबे सर. काय नेमकं असं झालं संसदेत की अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदारांना असा प्रश्न उपस्थित करावा की आपण चर्चा करू शकतो का नाही काश्मीरवर, म्हणजे काय म्हणायचं काय याला? अधीर रंजन चौधरी असं का म्हणाले हे खरं तर काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीला विचारलं पाहिजे. आपल्याला वस्तुस्थिती काय आहे याच्यातली? वस्तुस्थिती आहे की साधारणपणे 97 एंट्रीज आहेत युनियनच्या, म्हणजे युनियन लिस्टमध्ये 97 एंट्रीज आहेत, त्याच्यापैकी 94 म्हणजे 94 या आज जम्मू अँड काश्मीरला लागू होतात. त्याच्याशिवाय जी काही आर्टिकल्स आहेत, 395 टोटल कलमं आहेत, त्याच्यापैकी 260 कलमं आज जम्मू अँड काश्मीरला लागू होतात. आणि 12 शेड्यूल्स आहेत, अनुसूचीज आहेत, त्याच्यापैकी 7 जम्मू काश्मीरला लागू होतात. म्हणजे आर्टिकल 370 काँग्रेसच्या काळामध्ये बऱ्यापैकी निष्प्रभ करण्यात आलेलं होतं. जवळपास काहीतरी एक 10-20-25% फक्त राहिलेलं होतं. आणि आपण जे, मला आश्चर्यच वाटतं खरं तर, जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रियम्बलमध्ये, प्रास्ताविकेमध्ये असं म्हटलेलं आहे, मी वाचून दाखवतो आता की बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की J&K itself, Article 3, Jammu and Kashmir itself declares to further define the existing relationship of the state with Union of India as an integral part of the part thereof. Barabar.
म्हणजे जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच असं आहे की जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे हे वाक्य जम्मू काश्मीरच्या राज्य घटनेमध्येच आहे. आता चर्चा कोणती आहे याच्यातली, चर्चेचा मुद्दा असा आहे आणि अधीर रंजन जे बोलले तो कोणता मुद्दा आहे, युनोमध्ये कोणता प्रश्न प्रलंबित आहे तो असा आहे, त्याच्यातला भाग असा आहे युनोमधला की मुस्लिम बहुसंख्याक देशाची फाळणी हिंदू आणि मुस्लिम या प्रश्नावरती झाली, त्यामुळे जिकडे मुस्लिम बहुसंख्याक भाग आहे तो तिकडे जायला पाहिजे पाकिस्तानमध्ये. आणि त्यावेळेला जी काही संस्थानं होती इंडिया म्हणजे इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट हा जो आहे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार जे काही झालं त्याच्यामध्ये ते संस्थानांना स्वातंत्र्य होतं. हा मुद्दा आता युनोमध्ये आहे, त्याचा संबंध आपल्या ताब्यातल्या म्हणजे जो काश्मीर आत्ता जे म्हणाल तसं जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि अक्साई चीन हे दोन्ही धरून जो आहे त्या संबंधातले कायदे ठरवण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, त्याच्यात काहीच अडचण नाही आहे. त्याच्यानंतर काँग्रेसने जी आता अशी भूमिका घेतली आहे की काही झालं तरी 370 पाहिजे, 370 जर काढलं तर काश्मीरचे तुकडे होतील किंवा काश्मीरचं काही खरं नाही, भवितव्य अंधारात आहे, अशी इतकी आक्रमक आणि टोकाची भूमिका काँग्रेसनं का नेमकी आत्ताच अचानक घेतली असावी? संजय भोकरे सर. नाही, मुळात असं आहे की ह्याच्यात नेहरू दोषी होते हे भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी परत तुमच्याकडे. हॅलो, ऐकू येते? संजयजी बोला. हा, तर पंडित नेहरू हे टार्गेट भारतीय जनता पक्षानं पहिल्यापासून ह्या प्रकरणामध्ये केल्यामुळं काँग्रेसला काहीही करून हे 370 असेल ह्या बाबतीत आक्रमक भूमिका ही घ्यावीच लागेल. नसेल त्यांनी मवाळ भूमिका घेतली तर पंडित नेहरू हे दोषी होते हे सिद्ध होईल, त्यामुळे त्यांना आक्रमक राहावंच लागेल. आता मुळात मुद्दा तुम्ही असा विचार करा की इलेक्शनच्या वेळेला प्रत्येक पार्टीचा जाहीरनामा असतो, त्याच्यामध्ये काँग्रेसचाही जाहीरनामा असतो, भारतीय जनता पक्षाचाही जाहीरनामा असतो, इतर पक्षांचाही असतो. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिल्यापासून अगदी जुन्या काळापासून बघितलं, जनसंघापासून जरी बघत आलो आपण, तरी 370 हे रद्द करण्याचा मुद्दा हा अग्रक्रमानं त्यांच्यामध्ये आहे. बरोबर. RSS ही मातृसंस्था आहे आणि RSSनं आता हे त्यांचा अजेंडा राबव, आता स्पष्ट बहुमत आहे भारतीय जनता पक्षाला, त्यामुळे RSSचा अजेंडा हा राबवला गेला नाही तर मोदींना अंतर्गत वादाला अंतर्गत वाद उफाळून येतील. त्यामुळे आता पहिल्यांदा ही आता काहीही करून 370 हे रद्द करणं हे क्रमप्राप्त होतं आणि आता ती ताकद आहे भारतीय जनता पक्ष. ठीक आहे, आता ह्याच्यातनं राजकीय लाभ ते उठवणार का, तर का उठवू नये, उठवणार. बरं, म्हणजे जे आपण उत्तर घेऊया, पुलवामा असेल अन्य कुठले राजकीय फायदे घेतलेच पाहिजेत, का घेणार नाही? संजयजी आपण उत्तर घेऊयात आणि मग आपण उद्या हा मुद्दा अग्रक्रमान घेतला नाही तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. ठीक आहे, आपण आपण याच्यावर भाजपचं उत्तर घेऊयात आणि मग आपल्या सोबत संरक्षण या विषयाशी निगडीत भावनेनं आणि कृतीने असे दोन्ही आपल्या बरोबर मान्यवर आहेत. केशवोपाध्ये, केवळ अंतर्गत त्रास होईल, सहकारी पक्षांचा त्रास होईल म्हणून तुम्ही 370 विषय आता उचलताय? संजय भोकरे यांना आणि काही विश्लेषकांना तर असंच वाटतंय. मिलीन कदाचित भोकरेने इतिहास पुरेसा माहिती नसावा म्हणून मी मुद्दाहून सांगतो. 1952 सालच्या कानपूर इथल्या जनसंघाच्या अधिवेशनामध्ये जनसंघ ही 370 कलम ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा किंवा त्यावेळेस जनसंघाचा साधा ग्रामपंचायतचा एक सदस्य निवडण्याची सुद्धा क्षमता नव्हती, त्यावेळी भारतीय त्यावेळेस जनसंघाची मागणी होती 370 कलम हटलं पाहिजे. या मागणीवरती जनसंघाच्या अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी हे शहीद झाले प्रवेश करताना. त्यांनी प्रयत्न केला, एक देश में दो निशान दो प्रधान नहीं चलेंगे ही मागणी करत त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते शहीद झाले. जनसंघाने अध्यक्ष एक त्यामध्ये गमावला आहे, त्यामुळे ही आमच्यासाठी काय अंतर्गतवादी विषयच नाही. हा या आमचा हा जे पहिल्यापासून आम्ही काही लपवलेलं नाही, या देशात काश्मीरला समरसून घ्यायचा असेल, तिथला जो प्रवाह आहे तो या देशात जोडला जायचा असेल, ठीक आहे, तर 370 हटलं पाहिजे, ते हटवलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे असलं काहीतरी अंतर्गत वगैरे असं राजकारण असलं काही विषय तिथे येत नाही. ठीक आहे, आपल्यासोबत वंजारी सर आहेत. सर, या सगळ्या विषयाकडे तुम्ही संरक्षण विषयातले तज्ज्ञ आहात, तुम्ही स्वतः या भागात काम केलेलं आहे,
काय तुम्हाला वाटतं की खरंच 370 कलम ही इथे कायदा सुव्यवस्था किंवा लोकशाही खऱ्या अर्थानं नांदण्याकरता 377 कलम फायदेशीर आहे का अडचण आहे? 370 कलम ह्याची बरीच हिस्ट्री आहे बॅक, म्हणजे सुरुवातीला हे काल हा लोकांना माहीत असलं पाहिजे. आज मला नाही वाटत की सामान्य माणसाला हे माहीत नाही की 370 कलम का आलं. त्या सरकमस्टन्सेस अशा होत्या म्हणून ते 370 कलम आलं. 370 कलम डायल्यूट करायचा बराच प्रयत्न झाला. इट्स नॉट ए पॉलिटिकल मी बोलत, पण हा प्रयत्न झालेला आहे. आता हा जो निर्णय झाला आहे जे केलं आहे ते आय वेलकम दिस, की 370 कलम निघाले तो आय वेलकम दिस. आता ज्याच्यातून 300 तसं डिफेन्स सर्व्हिसेस करतात किंवा ह्याच्या करतात तसं काही, इट इज नॉट ए इफेक्ट टू द आर्मी ऑर एअरफोर्स ऑर नेव्ही ऑर पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन. दीज आर ऑल द पॉलिटिकल थिंग्स. दीज आर द ओनली डिपार्टमेंट टू प्रोटेक्ट द बॉर्डर्स अँड ऑल दिस थिंग्स. सो व्हॉट एवर द सरकार जे डिसिजन घेतं ते इम्प्लिमेंट करणं हे सेनादलाचं कार्य असतं. सेनादल शुड नॉट इन्व्हॉल्व इन टू दिस पॉलिटिकल डिसिजन. बरं, पण तुम्हाला असं वाटतं, तुम्ही या भागात काम केलं आहे, किंवा एक भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटतं की 370 असताना लोकशाही अधिक चांगल्या प्रकारे इथे नांदली का 370 हटवल्यानंतर कदाचित इथे लोकशाही अधिक चांगली रुजू शकते? नाही, लोकशाही हा इशू पॉलिटिकल इशू आहे, त्याच्यात डिस्कशन होतात. आय डोंट वॉन्ट टू इन्व्हॉल्व टू दॅट. पण बेसिकली हा जो काही निर्णय घेतला गेला आहे त्याच्यात जर असं जर काही वाटत असेल की एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज बंद होतील किंवा तिथे शांतता राहील, आय डोंट थिंक सो. कारण ह्या ऍक्टिव्हिटीज करणारे सगळेच पॉलिटिकल पार्टी डिस्टर्ब करणार आहेत काश्मीर. म्हणजे 370 कॉलम केल्यामुळे आपल्याला बॉर्डरवरचे सिक्युरिटी फोर्सेस कमी करावं लागतील किंवा जास्त करावं लागतील की शांतता, असा इशू कधीच होणार नाही आहे. कारण ह्या ज्या घटना घडतात त्या पॉलिटिकल ज्या पार्टीज असतात त्यांच्या सोयीप्रमाणे घटना घडत असतात. डिफेन्स सर्व्हिसेस दे ॲक्ट ऑन द गव्हर्नमेंट डायरेक्टिव्स. म्हणजे आता यावेळेस विषय निघाल्यानंतर मलाही एका चॅनलचं विचारलं होतं, ज्यावेळेस जनरल ढिलॉन त्यांनी ही वॉज 100% शुअर की आम्ही बॉर्डर्स वगैरे सिक्युअर केले आहेत. म्हणजे ज्यावेळेस ही यात्रा विड्रॉ केली गेली त्याच वेळेस मनात पाल चुकचुकली काहीतरी निराळे आहे ते. म्हणजे तसं कुठं काय पाकिस्तान किंवा काय गडबड करणार होतं अशातला काही हेतू नव्हता. आणि जनरल ढिलॉन ऑल्सो स्टेटस गॅरंटी दिली की बॉर्डर वगैरे सिक्युरिटी केलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या फोर्सेस गेलेले आहेत. तेव्हा लहान ज्याला थोडंसं पॉलिटिक्स किंवा थोडंसं कळतं त्यातलं, आम्ही थोडेसं पॉलिटिक्सचे नाही आहे, पण कळून चुकलं की हे काहीतरी मोठं 370 कलम हे येणार. बरं, अनुराधाताई कसं पाहिलं पाहिजे तुमच्या दृष्टीने, तुम्ही कसं पाहताय याकडे, ह्याला राजकीय दृष्टिकोनातनंच तुम्ही पाहताय का जम्मू काश्मीरच्या लोकांच्या दृष्टीने हे फायद्याचं आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं फायद्याचं आहे, कारण मी केवळ कॅप्टन विनायक गोरेची आई नाही आहे. तर मला वाटतं मीच काय, माझ्यासारखे असंख्य जण ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचलेला आहे, फाळणी कशी झाली या संदर्भात भरपूर वाचन केलेलं आहे, वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांची पुस्तकं. त्याशिवाय मगाशी जो उल्लेख केला, युनोमध्ये प्रश्न केला कसा, 1947 जे युद्ध झालं, लॉंगेस्ट वॉर इन द हिस्ट्री ऑफ इंडिया, त्याचा ज्यांनी वाचन केलेलं आहे किंवा दरवेळच्या युद्धाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, आणि माझ्यासारखी असंख्य माणसं की ज्यांनी आपले नातेवाईक गमावलेले आहेत, त्यापैकी प्रत्येकाला काल आनंद झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला असे असंख्य फोन आले, असंख्य व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलं, अनेकांनी आपापल्या घरात, म्हणजे मिठाई वाटणं वगैरे हा भाग वेगळा, पण प्रत्येकाने देवाला नैवेद्य दाखवला आणि गोड केलं. कारण मला असं वाटतं की 370 काश्मीरला अलग होणं, कारण पूर्वीच्या काही मी जेव्हा पुस्तकांच्या निमित्ताने अनेक सेनाधिकाऱ्यांना भेटले तेव्हा ते सांगायचं, आम्ही जेव्हा जातो तेव्हा तिथले लोक आमच्यावर थुकतात, किंवा 15 ऑगस्टला मुलांना मिठाई वाटायला गेलं तर म्हणतात क्या आहे भारत का कुछ त्यौहार आहे क्या. ही जी अलगपणाची भावना होती, बरं सगळ्या जम्मू काश्मीरमध्ये नाही आहे. जसं मी इथे बोलते आहे तसं जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आम्ही गेलेलो आहोत, आमची माणसं ओळखीची तिथे राहतात, ती सगळी जणं आनंदी आहेत की 370 त्यांना अलगच करत होतं आणि हे अलगता आहे ही दूर होईल. आता आतंकवाद, मला असं वाटतं की लढाई तर सोडूनच द्या पाकिस्तानची झालेली, पण आपल्या सैन्यावर दगड मारणं, त्यांची जीप जात आहे त्याच्यावर काठ्या फोडणं, हा जो काही सगळा प्रकार चालला होता ना, ह्याला कुठेतरी खतपाणी घालत होतं 370 कलम असं मला स्वतःला वाटतं. थांबे सर, मला यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मुद्दा वस्तुस्थिती काय आहे 370 बद्दलची, तर मी आता सांगितलं की 370 कलम जेव्हा आलं त्याच्यानंतरच त्याचं हे करण्यात आलं, कमी करण्यात, त्याचं जे काही डायल्यूट करत गेले ते अतिशय डायल्यूट करत नेण्यात आलं, हे तर मी सांगितलंच. आता पुढचा मुद्दा होता असा की आता हे जे आहे त्यामुळे कधीही कोणत्याही राजकीय सत्तेची दिशा ही असते ती म्हणजे तिला आपला नेहमी प्रभाव वाढवायचा असतो.
आणि तिला अधिकाधिक प्रदेश प्राधिकरण करायचा असतो. हे कोणत्याही राजकीय सत्तेचं सूत्र आहे, ते काँग्रेसचं असो, ते एनसीपीचं असो किंवा काय बीजेपीचं असो किंवा कोणाचंही असो, हे असंच असतं. आत्ताचा फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की जे सगळं जम्मू काश्मीरच्या 370 बद्दल आपण बोलतोय, तर त्या जम्मू काश्मीर मधल्या लोकांना विश्वासात का नाही घेतलं? आतापर्यंत जे सगळे बदल झालेत ते जम्मू काश्मीरच्या विधानसभा अस्तित्वात असताना झालेले आहेत. जम्मू काश्मीरची विधानसभा अस्तित्वात नसताना झालेले नाहीत. आत्ताच्या 370 कलमाच्या संबंधात हा प्रश्न माझ्या अंदाजाने हा नक्कीच सुप्रीम कोर्टात जाईल की या संबंधात राज्यपालांनी जी मान्यता दिलेली आहे हा राज्यपालाला जम्मू काश्मीरचा तो लेजिटिमेट प्रतिनिधी आहे का, या मुद्द्यावरती हा प्रश्न चॅलेंज केला जाईल पुढे जाऊ शकतो. केशव उपाध्याय, टाइम येतो तुमच्याकडे. नाही, 100% मुळामध्ये तांबेंना म्हणजे नेमकं काय म्हणायचं मला माहिती नाही, ते अजूनही कुठली भूमिका घेत नाही आहेत. खरं म्हणजे या सगळ्या विषयामध्ये 370 का हवं हे कोणी सांगण्याचा प्रयत्नच करत नाही. किंबहुना काँग्रेसची किंवा कालची राज्यसभेतली भाषणं काढून बघा, आजची भाषणं काढून बघा, 370 मुळे काश्मीरांचा काय फायदा होतो हे कुणीही काँग्रेसकडनं सांगताना दिसत नाही. आणि त्यामुळे मग काहीतरी मग काय, मग तुम्ही असंच का आणलं, तुम्ही अशा पद्धतीने का आणलं, मग तुम्ही यांची कन्सर्न का नाही घेतली? मला वाटतं 70 वर्ष ज्यावेळी तो आणला सगळ्यात पहिल्यांदा, ज्यावेळी राजा हरिसिंगनी सही केली या देशामध्ये येण्याचं मान्य केलं, त्यावेळी 370 नव्हतं. नंतरच्या काळात 370 आलं, ते कसं आलं? बरं, त्यावेळी त्यावेळी घटना ज्यावेळी सगळी चर्चा झाली घटना समितीमध्ये अन्य ठिकाणी, त्यावेळी कुणाकुणाचा विरोध होता हे सगळे इतिहासात समोर आहे. त्यामुळे तरी सुद्धा ते टेम्पररी तात्पुरतं, आता 70 वर्ष तात्पुरतं असतं का? बरं, तांब्यांची भाषा आपण करूया. तांब्यांनी सांगितलं की काय, 97 पैकी 94 लागू आहेत, 395 पैकी 260 लागू आहेत, 12 पैकी 7 लागू आहेत. आपण 12 पैकी 12 मुळात एकाच देशामध्ये वेगळी घटना कसं यावी ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? त्यावेळी 47 साली होती, त्यावेळी समजा ठीक आहे, त्यावेळी गरज असेल त्यावेळी केला असेल, पण कालांतराने त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे, ते रद्द केलं पाहिजे किंवा ते आपल्या देशात अंतर्भूत झालं पाहिजे याचं भान, ती वेगळी घटना हवी कशासाठी? आता 70 वर्षानंतर सुद्धा हा प्रश्न आम्हाला पडत नाही का? त्यामुळे एक देश असेल तर त्या देशामध्ये एकच निशाण असलं पाहिजे. ज्या माहितीच्या मिलिंद, ज्या माहितीच्या अधिकाऱ्यावरून मिलिंद 30 सेकंद, मिलिंद ठीक आहे 30 सेकंद, ज्या माहितीच्या अधिकाऱ्यावरून गेले 2 महिने गेले 2 महिने सातत्याने एक वादळ निर्माण केलं जात आहे, और तो माहितीचा अधिकार सुद्धा तिथे लागू नाही आहे काश्मीरमध्ये. बरं, धर्माचा सोडून द्या, मुळामध्ये एका रोजगाराचा रोजगार, महिलांना अधिकार. केशव, मुद्दा कळला, मी परत येईन ना तुमच्या सोबत. केशव, मी परत येईन तुमच्या सह बाकी सगळ्यांची पंचायत. तांबे सर, ठीक आहे, मॅडम परत या, मी परत येतो. तांबे सर, केशव उपाध्याय, माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. 370 कलम हा मी आत्ताच सांगतोय, माझ्या मी अगदी सगळ्या विवेचनात सांगितलं की 370 कलम हे डायल्यूट झालेलं आहे, हे काँग्रेसच्या कारकिर्दीतच झालेलं आहे, अन्य सगळ्यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे, त्याच्यामध्ये इव्हन हा सगळा जो प्रकार आहे, त्यामुळे 370 कलम जाणं याला काहीच अडचण नाही आहे. मुद्दा असतो की आपण ते करत घालवत असताना या आज परिस्थिती अशी झालेली आहे की काश्मीर हा हे जणू काही गाझापट्टी आहे, काश्मीरी हे फिलिस्तिनी किंवा पॅलेस्टिनी आहेत आणि आपण इस्रायली आहोत, अशा प्रकारचा जो अंतराय निर्माण झालेला आहे किंवा जो निर्माण केला जातोय तो अतिशय दुर्दैवी आहे. असा माझा मुद्दा आहे. 370 कलम जायला पाहिजेच, काहीच वाद नाही, फक्त त्याची प्रोसेस आपण या तुमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा का नाही आणलं, तेव्हा हे बिल जम्मू काश्मीर असेंब्लीमध्ये व्हायला हवी होती चर्चा, चाललं असतं ना ते तिकडे नापास झालं असतं, तिकडे चर्चा तर झाली असती. आपण उत्तर घेऊया, मग अरुणजींच्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये बोलता आलं असतं ना, तेव्हा तुम्ही नाही केलं ते, तेव्हा तुम्ही होतात ना. आता त्या मुख्यमंत्र्याला तुम्ही नजर काही देत ठेवता. हा जो प्रकार आहे त्यावेळेला आणायचं होतं ना, होतात तुम्ही सत्तेत, उपमुख्यमंत्री होतात तिकडे, तेव्हा का नाही आणलं? तेव्हा आणायचं आणि त्यानंतर पार्लमेंटमध्ये होत्या. उत्तर घेऊया, केशव उपाध्याय, तिकडच्या लोक ज्यांच्यासाठी आपण ते बिल आणतो आहोत. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. केशव उपाध्याय, उत्तर द्या. मग आपली माणसं म्हणता, मग अहो तांबे थांबले तर मी बोलणार ना, अहो तांबे थांबा ना. मुळात विषय मुद्दा असा आहे की सगळ्या विषयामध्ये एक जर डायल्यूट केलेला असेल तर रद्द करण्यामध्ये आक्षेप काय, हेच आपण घेत नाही, त्याच्यावर आपण टीका करतोय. नंबर 2, सत्ता असताना काय केलं नाही? अहो 70 वर्ष झाली हा प्रश्न पडलाय, काँग्रेसच्या चुका काढायच्या का इतिहासातल्या? हाच प्रश्न निर्माण झाला कसा, पुढे तो वाढला कसा,
वारंवार का नाही केला गेला ह्याचाही चर्चा करायची. त्यादर आम्ही दोष देणार नाही काँग्रेसला, अजिबात आम्ही दोष देणार नाही. मात्र भाजपने का नाही केलं पीडीपी सोबत हा प्रश्न मात्र आम्ही विचारणार. बरं काल नाही केलं, आज भाजप करतोय त्याचं स्वागत करायचं मोकळेपण आम्ही दाखवणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एका एकांगीपणाने मांडणी जर आम्हाला करायची असेल तर ती जरूर करावी. मुळामध्ये या क्षणाला काँग्रेसला देशातलं जनमत कळत नाही आणि त्यातनं ती बौद्धिक दिवळखोरीत ना असा सगळा विरोध चालला. अरुण सावंत बरोबर आहे, काँग्रेसला काहीच कळत नाही. जे काय कळतं ते भारतीय जनता पार्टी आणि केशव उपाध्ये यांनाच कळतं. ज्याप्रमाणे केशव उपाध्ये थोड्या वेळापूर्वी म्हणाले की या देशाची घटना एकच असावी, या देशामध्ये एकच झेंडा वापरला जावा, हे काय आम्हा लोकांना वाटत नाही का? तुम्ही मला सांगा, आर एस एस वाले आज सुद्धा 50 वर्षात कधी तुम्ही तुमच्या मुख्यालयावरती झेंडा लावला का? तिरंगा नाही लावला. तुम्ही तुम्ही देशाची घटना मानता का? नाही मानत. आणि तरीसुद्धा तुम्ही मोठ्या गोष्टी इथे सांगता. 370 कलम आज तुम्ही केलं, ठीक आहे, काही गोष्टी त्यातल्या चांगल्या झाल्या नाही असं आम्ही म्हणत नाही. परंतु ज्या प्रकारे आज देशामध्ये चालू आहे तुमचं, ते चुकीचं चालू आहे. फक्त हातवारे करून जनतेची दिशाभूल करू नका. मिलिंद मला बोलायचंय. बोला केशव, आपल्याला ताईंच्याकडे पण जायचं आहे, त्यांनाही थोडासा बोलायला वेळ द्या. केशव थोडक्यात हो 30 सेकंद माझी नाही नाही अगदी मिलिंद 30 सेकंदामध्ये मी बोलतो. मुळामध्ये इथे तांबे बसलेत, ताई बसल्यात, जरा काही आपण चर्चेचा स्तर वरचा ठेवला पाहिजे. इतकं खालच्या स्तरावर येऊन बोलणं बरोबर नाही, एक माझी विनंती आहे. म्हणजे संघाने काय केलं, संघ असो भारतीय जनता पार्टी असो, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेला आम्ही मानतो आणि त्या घटनेप्रमाणे आम्ही कारभार करण्याचं वचन, त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचं काम आम्ही करतो आहोत. हे त्यातलं सगळ्यात पहिलं काम मुद्दा. दुसरा मुद्दा, याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे 370 कलमाला विरोध केला होता. त्यावेळी कुठे गेला होतो तुमचं घटनाप्रेम? ज्यावेळी पंडित नेहरूंनी सांगितलं होतं की घिसघिस के कलम निघून जाईल, 70 वर्ष झाले ते कलम घिसतात. मुख्यालयावरती झेंडा फडकवतात दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे आम्ही काम करतो. त्याच्या घटनेवरती आमची पूर्ण श्रद्धा आहे, त्याच्याप्रमाणेच काम करतो. मिलिंद म्हणता चर्चेचा स्तर पण काही नाही. आपण आपण एकच मिनिट, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला आणखीन दोन महत्त्वाच्या आणि वेगळ्या विषयांच्याकडे जायचं आहे. मुळात काँग्रेसच्या लोकसभेतल्या गटनेत्यांना अशी जाहीर भूमिका मांडणं की जो आपला आजचा मुख्य विषय आहे ज्याच्यापासून आपण थोडेसे लांब गेलो, की मुळात काश्मीरवर आपण चर्चाच करू शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे त्यांचं माहितीचं कमीपणा होता, अज्ञान होतं का, काँग्रेसची आता ही बदललेली भूमिका आहे की काश्मीरवर लोकसभेत नाही चर्चा करायची तर युनोत चर्चा होणार, याबद्दलची गोष्ट काय? आणि खरंच जर का 70 वर्षात काही झालं नाही आणि जर का कुठलाही पक्ष, मग तो भाजप असो किंवा काँग्रेस असो, जर का काही चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचं स्वागत का नाही करायचं? एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा बेधडक. ब्रेकनंतर बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसला 370 का हवंच आहे आणि काँग्रेसनं जी लोकसभेत भूमिका मांडली ती आता पक्षाची म्हणून भूमिका आहे की वैयक्तिक? अधीर रंजन चौधरी हे बोलण्याच्या ओघात काहीतरी बोलून गेले. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जे काही दोघांमध्ये वाद सुरू होते ते ठीक आहे, पण सुनील तांबे सरांनी प्रश्न युनोत का गेला या संदर्भातला एक मुद्दा मांडला होता. आणि सुनील तांबे, तुमच्या माहितीतली एक थोडीशी सुधारणा ताईंना करायची, अनुराधाताई. युनोमध्ये जो प्रश्न गेला ना तो फाळणीबिळणी त्याच्या संदर्भात काही नव्हता. मला वाटते 26 ऑक्टोबरला पहिल्यांदा पाकिस्तानी हल्ला केला आणि त्याच्यानंतर आपली लगेचच तिथे जाऊन फौज श्रीनगरला उतरली, कारण सगळे रस्ते जे वाटणी झाली होती त्याच्यामध्ये पाकिस्तानला गेले होते. खरं तर त्याच्यामध्येही खूप माझ्या दृष्टिकोनातून खूप प्रॉब्लेम्स आहेत, बरं का? कारण आपलं शारदा पीठ, ज्याला अन्नपूर्ण स्तोत्र आमच्यासारख्या बायका रोज म्हणतात, त्याच्यातलं जी काश्मीर पुरवासिनी, हा सगळा भाग तुम्ही गेलात, जाऊन दिलातच कसा, हा अतिशय वेगळा मुद्दा. पण जेव्हा युद्ध सुरू झालं, जवळजवळ 23 ऑक्टोबर 1947 जे युद्ध सुरू झालं, ते प्रश्न संपला कधी युनोमध्ये नेहरूंनी नेला कधी, तर जानेवारीला. त्यावेळेला आपली सेना आत्ता जिथे व्हॅली हा जो भाग आहे ना, बारामुल्ला, आनंदनाग, आत्ता जो श्रीनगर विमानतळापासून 15 किलोमीटरवर सेना आलेली होती पाकिस्तानची, आणि जर आपली पहिली पलटण तिथे उतरली नसती, मात्र सोमनाथ शर्मा हे जे पहिले जे तिथले जे परमवीर चक्र विजेते आहेत, त्यांनी सगळ्यांनी सगळीच्या सगळी 30 च्या 30 माणसं मारली गेली, आणि त्यावेळेला तिथून आपण त्यांना मागे ढकलत 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 पुढे नेलं. आणखीन आपल्या सेनेला काही अवधी हवा होता, तो जर दिला गेला असता ना, तर आत्ता हा पाकिस्तानचा प्रश्न उरलाच नसता. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेख अब्दुल्ला आणि नेहरू यांच्यामध्ये जे काही बोलणं झालं त्याच्यानंतर नेहरूंनी हा प्रश्न नेला, त्याला लोकांचा विरोध होता, सेनेचाही विरोध होता, कारण त्यांना थोडा अवधी असता तर हा प्रश्नच मिटला असता. गिलगिट कसं गेलं सर, तुम्हाला जर माहिती असेल तर?
गिलगिट हा जो सगळा भाग आहे, गिलगिट एजन्सी ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी तर जी फौज होती त्या फौजेमध्ये पाकिस्तानची फौज जिहाद म्हणत होती, हे परत विसरूया नको आपण. म्हणजे मला इथे हिंदू मुस्लिम हा प्रश्न आणायचाच नाही आहे, तरी हा शब्द मी वापरते कारण आर्मी जनरल्सनी अनेकांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, पक्षांनी पत्रकारांनी लिहिलेली वाचू नका. अशा वेळेला ज्या वेळेला आपण सरशी होत होती तेव्हा युनोमध्ये याचं काही कारणच नव्हतं. खरं तर सेनेला जर तुम्ही थोडासा मदतीचा हात दिला असा तर झालं असतं, आणि मला वाटतं हेच प्रत्येक वेळेला घडत गेलं, प्रत्येक वेळेला घडत गेलं. त्याच्यामध्ये दुर्दैवानी अनेक लोक गमावली, अनेक वेळेला अनेकांची शिष्टमंडळ बचवली गेली. यातून आजपर्यंत तोडगा निघाला नव्हता, आणि कदाचित यावेळेला सरकार प्रयत्न करते त्यांच्या परीने किंवा त्यांच्या पद्धतीने. संजय सर मी तुमच्याकडे येतो, पण सुरेशजी याच्यात तुम्हाला काही जोडायचं आहे आणखीन? मला वाटतं एकच मला सांगायचं की विरोधासाठी विरोध करूया नको आपण. ठीक आहे संजय. सुरेशजी नाही, बेसिकली मी जसं म्हणतो आता अनुराधा त्यांनी बोलल्या वगैरे, डिफेन्स सर्व्हिसेस दे वर्क ऑन द गव्हर्नमेंट पॉलिसीज, दे डोंट इंटरफेअर इन द पॉलिटिक्स ॲट ऑल. इवन यू टेक द प्रिव्हियस हिस्ट्री ऑल्सो, इवन टुडे बी पी मलिक जनरल स्टाफ ज्यावेळेस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ होते, त्यांनी सरप्राईज टू विक्ट्री पुस्तक लिहिलेलं आहे, अतिशय उत्तम पुस्तक आहे. इट इज अ वन ऑफ द बेस्ट बुक अँड द इंडिया फॉर द वॉर ऑन द हाय अल्टिट्यूड, कारगिल वॉरवरती पुस्तक लिहिलं आहे. नॉर्मली डिफेन्स सर्व्हिसेस ऑर द चीफ ऑफ द स्टाफ दे डू नॉट इंटरफेअर इन द पॉलिटिक्स, दे फॉलो ओनली ऑर्डर्स दॅट इज अ गव्हर्नमेंट्स ऑर्डर्स. आणि या बाबतीत तसंच मी पाहिलंय. ठीक आहे संजय भोकरे सर. मगापासून मी ऐकतोय, आता मी काही इतिहासात फार जात नाही, परंतु याच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे होती, चर्चेनं हा प्रश्न सुटला पाहिजे होता. पण मला वाटतंय ज्या आपल्या सैन्यावर तिथं दगडफेक होती ते आपण बघतोय, तुमच्याच चॅनलवर बघतो न्यूज 18 वर, आपण कसं दगड फेकली जातात, त्याच्या मागं कोण आहेत, ती घराणी कुठली, ती राजकीय नेते कोण, हे सगळं माहिती आहे आपल्याला. अशा वेळेला भारतीय जनता पक्षानं आज हा निर्णय घेतला 370 रद्द करण्याचा, हे चर्चेतनं सुटलं असतं का हो? आज महाराष्ट्रामध्ये मिलिंदजी एक म्हण आहे, सुखवी तो दुखवी ठोकी तो मायबाप, या उक्तीप्रमाणे आज हे राजकारण केलंय म्हणा किंवा हा निर्णय केलाय म्हणा, एका दगडात भाजपनं अनेक पक्षी मारलेले आहेत, अगदी त्या इम्रान खान पासून ट्रम्प पर्यंत सगळ्यांच्या तोंडात मारले हे अगदी, म्हणजे भारतीय जनता पक्षानं जो निर्णय घेतला आज हे 370 रद्द करण्याचा, तो धक्का तंत्र म्हणतात त्यांनी, दरवेळी नोटाबंदी असेल, जीएसटी असेल, हा सुद्धा धक्काच असला तरी तो भारतीय जनता सगळी समाज. संजयजी तुमचा मुद्दा लक्षात आला, तुमचा मुद्दा लक्षात आला, मला अरुण सावंतांना विचारायचं. अरुण सावंत सर, आता संजय भोकरे यांनी मांडलेला जो मुद्दा आहे की 70 वर्ष जर का हा प्रश्न चर्चेने नाही सुटला तर आक्रमक भूमिका घेतल्यावर तुमचा आक्षेप का? आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, परंतु ज्या प्रकारे आज 370 कलम हटवलं गेलं त्याच्याबद्दल कुठे संसदेचा विचार, 35 आहे तर डायरेक्ट राष्ट्रपतींकडे अध्यादेश काढला नाही झालं, त्याच्यावरती संसदेत चर्चा पण नाही झाली, नाही तिकडच्या विधिमंडळात चर्चा झाली, काही जे काही वाटेल तुम्ही तुमच्या मनानुसार चालायचं. ज्याप्रमाणे नोटाबंदी एका रात्रीत केली गेली त्याचे काय फायदे झाले आजपर्यंत जनतेला कळले नाही हिंदुस्थानातल्या, तसंच याचं होऊ नये हीच इच्छा आहे, बाकी काही नाही. बहुमतानं का निवडून दिलं भारतीय जनता पक्षाचं सरकार? दिलं, जनतेची इच्छा होती दिलं. केशव उपाध्याय, काय वाटेल ते करत जायचं. तांबे सरांच्याकडे जाऊयात. हा केशव उपाध्याय बोला. मूळ प्रश्न मी पहिल्या सुरुवातीला मांडला होता त्या की अधीररंजन, मी पहिलं वाक्याचर्य सुरू केलं होतं की अधीररंजन जे काँग्रेसचे लोकसभेतले खासदार आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करतोय त्या भूमिकेला काँग्रेस समर्थन करते का, नसेल तर या ठिकाणी काँग्रेस माफी मागणार का, त्या नेत्यावरती कारवाई करणार का, किमान इथे तरी तो मोकळेपणा दाखवा की आम्ही काश्मीर भारताचाच भाग आहोत असं काँग्रेस ठणकावून सांगतं का, आणि असेल तर रंजन चुकले हे काँग्रेस म्हणणार का, हे किमान काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगा. अरे काश्मीर हा भारताचा भाग नाही असं कधी म्हणाली काँग्रेस? नेहमीच म्हणतो आम्ही. उलट तुम्ही आज जे करता मी नाही, आज आज ऐका नेते म्हणतात, ऐका नेत्याला सकाळपासून देश विधानसभा पास झाले, मला एवढंच विचारायचं की काश्मीरमध्ये जे कोण राहतात भूमिका आलेली नाही, सर्व काही काँग्रेस पक्ष
पक्षामध्ये जम्मू संपूर्णपणे गडबड आहे, गोंधळ आहे, आज लडाखमध्ये बहुतेक लोक राहतात आणि भाषा बोलताय का? हा प्रश्न काश्मीर खोरं याच्यामध्ये काही अतिरेक्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्ही संपूर्ण काश्मीर मानू नका. पाकिस्तानच्या संदर्भात काँग्रेसून स्पष्ट होणं गरजेचं आहे. ऐकून घ्या, काय ऐकत नाही तुम्ही आणि म्हणता की आम्ही खालच्या थराची भाषा वापरतो. रंजनच्या स्वतःला विद्वान समजतात. केशव उपाध्याय एकच सेकंद. पण मला सांगा अरुण सावंतजी, की मुळात जर का तुम्ही आत्ता असं म्हणालात काही सेकंदापूर्वी की संपूर्ण काश्मीर हा भारताचा भाग आहे याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण तुमच्याच नेत्यांनी म्हटलं ना की याच्यावर आपण चर्चा करू शकतो का नाही याच्याबद्दल स्पष्टीकरण द्या असं केंद्रीय गृहमंत्र्यांना म्हटलं. कारण म्हणे की युनोमध्ये हा प्रश्न चर्चेतला आहे, युनो याच्यावर देखरेख करते. रंजन दास हे फार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही ते तुम्हाला बोलत नाही, परंतु जे काही ते बोलले त्याच्याबद्दल आमच्या पक्षाचे जे श्रेष्ठ ते तुम्हाला सांगतील त्याच्या पुढे. त्या विषयावरती मी काही सध्या बोलू इच्छित नाही. तांबे सर, कुठेतरी चूक झाली सुबीर रंजन चौधरींची? मला तर वाटतं तू अतिशय एक काय म्हणतात फालतू माणूस आहे. अशा प्रकारे एका महत्वाच्या विषयावरती कधी चर्चा करायची नसते, आणि ही अशी चर्चा करणं ज्यांनी त्याच्यामध्ये असं मांडणं हे त्यांच्या एकंदर ठार अज्ञानाचं हे आहे, प्रदर्शन त्यांनी केलं आहे आणि ही त्यांची चूकच आहे. अधीर रंजन अशा प्रकारे मांडणी करत असतील की आता हे आणि तो सांगत काय होते, प्लीज एनलाइटन मी कशाला बसला आलेत संसदेमध्ये, त्यांनी जावं ना संसदेच्या लायब्ररीमध्ये आणि वाचावं काय ती पुस्तकं आणि ते काय हे आहेत ते ठराव आहेत किंवा निर्णय आहेत ते. इथे सरकारला काय सांगते आम्हाला एनलाइटन करा म्हणून. हा अतिशय तो अधीर रंजनचा म्हणजे मला तर तो वाटतो आगाऊच माणूस वाटतो ऍक्च्युली. शेवटी संसदेतले खासदार आहेत ते तांबे सर, पण हा त्याला मी काय करू. नाही संजय सर बोलले कसे बोलले ते चुकीचंच बोलले, त्यांनी असं बोलायलाच नको होतं. संजय सर बोला, मग आपण पुढे जाऊयात. नाही नाही, आता इथनं पुढं न्यायालयाची भाषा बोलली जायला लागलेली आहे, आम्ही न्यायालयात जाऊ. मला सांगा, ज्यावेळेला संसद हे उच्च संसद ही सर्वोच्च आहे जिथं कायदे बनतात आणि त्याच्यावर न्यायालय निर्णय करतं. आता हे न्यायालयात जाईल, न्यायालय स्थगिती देईल न देईल हा नंतरचा भाग आहे. मुख्य मुद्दा असा आहे, हा निर्णय चांगला झाला तर चांगला झाला असं म्हणायला काय अडचण आहे? त्याची अडचण काय येते काँग्रेसवाल्यांना? लोकशाही आहे की नाही? नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे बोलण्याचं, परंतु काय बोलावं सभागृहात याची अक्कल पण पाहिजे हो. काही उठून बोलावं, लोकशाही आहे. सभागृहाचं बोलणं ठीक आहे, उद्या कोणी इकडे गेलं न्यायालयात काही गेलं नाहीये. ज्याचा सगळा देश बघत असतो साहेब, सगळ्या देशाचं लक्ष आहे हा विषय. हा आपल्या मी बोललोच की त्यांच्या भारतीय जनता पक्षापुरता नाही आहे, हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. मुद्दा लक्षात आला. केशव उपाध्याय यांच्याकडे जाऊया, मग आपल्याला अनुराधा ताईंच्याकडे जायचंय. मिलिंद, महत्वाचा विषय असा आहे की टीका करायला काहीच हरकत नाही. तांबे साहेबने आणखीन चार मुद्दे काढायचे, ते जरूर काढा. तो टीका करणं हा प्रत्येकाचा लोकशाहीतला अधिकार आहे, तो आम्हाला मान्य आहे. प्रश्न असा आहे की एक देश एक महत्वाचा निर्णय घेत असताना त्या निर्णयाला आमचं म्हणणं आहे की त्याला तुम्ही म्हणजे त्यातनं तुम्ही काही बोलायचंच नाही असं अजिबात म्हणणं नाही, पण ज्यावेळी अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आला, जर काँग्रेसनी आज आपला वैचारिक जो दिवाळखोरपणा आहे तो बाजूला ठेवून जर त्यामध्ये काही सूचनाचार केल्या असत्या तर ते जास्त योग्य झालं असतं. पण आम्ही नेहरूंनी जे केलं ते पवित्र या भावनेतनं देशहितही त्यापुढे महत्वाचं नाही अशा पद्धतीची भूमिका आज काँग्रेस घेऊन चालली आहे, आणि त्याच्यामुळे आज देशापासून तुटलेली ही काँग्रेस आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या सकारात्मक 370 मध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या हे एक तरी गोष्ट सांगा, ते कुणीच सांगायला तयार नाही. मात्र ते का पाहिजे, नेहरूंनी ते केलंय. अशा या लॉजिकवरती जर आपण सगळ्यांचा चर्चा करत असू तर मला वाटतं त्यातनं काहीच तथ्य होणार नाही. काँग्रेस देशापासून तुटली आहे हे पुन्हा त्या निमित्ताने सिद्ध झालं. केशवपाध्याय मुद्दा कळा. अरुण सावंत, 370 हटून काही गोष्टी चांगल्या झाल्यात याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की 370 मुळे काय गोष्टी चांगल्या म्हणतात जरा तुम्ही सांगा थोडक्यात, मी उत्तर देतो तुम्हाला. मी बोलायचंय केशव उपाध्याय, तुमच्याकडे 30 सेकंद आहे. 30 सेकंदात 3 मुद्दे फटकन सांगून टाका एकेका ओळीत जर का सांगायचे असेल. मुळामध्ये 300
अगदी 370 मुळामध्ये 370 मध्ये आज काश्मीरमध्ये रोजगाराची समस्या आहे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, कारण कुणीही तिथे जमीन घेऊ शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू होईल, ते लोक जमीन घेऊ शकतील आणि आपले कारखाने उभारू शकतील, ज्यातनं आज जो काश्मीरला तरुण आहे जो आतंकवादाकडे वळतोय तो. नंबर दोन, ताईंनी मगाशी एक भावना सांगितली की या भावनेमुळे, या अलगतेवादाची भावना जी आहे की ज्यातनं तरुणाला वाटतं की आम्ही वेगळे आहोत काहीतरी, ती अलगतेची भावना नष्ट होऊन तो या याच्यात येईल. तिसरं, महिलेसाठी ज्या महिलांना अहो जे एखाद्या जे ताई बसल्यात, एखाद्या तिथल्या काश्मीरमधल्या महिलेनं काश्मीरातच जो शहीद जवान झाला त्याच्याशी लग्न केलं आणि तो काश्मीर शहीद झाला आणि तो बाहेरच्या राज्यातला असेल तर त्याला त्या महिलेला तिथं अधिकार मिळत नाहीत, ही कुठली पद्धत आहे? त्यामुळे महिलेचा महिलांना अधिकार देणार असेल अनेक भारताच्या आरक्षणाचाही विषय आहे. विषय लक्षात आला थोडक्यात. माझ्या मते 370 कदाचित माझं म्हणणं चुकीचं असेल, एक्सपर्ट लोक सांगतील, 370 संपूर्णपणे रद्द करण्याऐवजी 370 मध्ये जर काही सुधारणा झाल्या असत्या आणि 370 तसा ठेवतं जास्त फायद्याचं झालं असतं. परंतु केशव उपाध्याय जे म्हणाले की 370 रद्द झाल्यामुळे उद्या रोजगारांची निर्मिती होईल, मी असं आपणास विचारू इच्छितो केशव उपाध्यायजी, ज्या काश्मीरमध्ये तुम्हीच म्हणता आता थोड्यापैकी धगधगता पेटत असतो हा काश्मीर सतत, बरोबर, अतिरेक्यांच्या सतत, त्या काश्मीरमध्ये उद्योगपती कशाला जातील, तिथल्या जमिनी ते कशाला घेतील आणि तिथे रोजगार निर्मिती तरी कशी होईल, याच्यात काय गॅरंटी आहे का तुमच्याकडे? सुरू होणार आहे झाले हवे आमची काँग्रेसवासी हे लक्षात ठेवा, काँग्रेसने 70 वर्षापूर्वी जी चूक केली ती बदल करण्याचं काम हे सरकार करतंय. आपल्या काळामध्ये काश्मीर शांततेने स्वर्गासारखा काश्मीर पुन्हा. ठीक आहे, आपण आपल्या विषयाच्या अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये आहोत आणि वंजारी सर तुम्हाला या विषयात अगदी शेवटची 30 सेकंद, मग शेवटचा सगळ्यात शेवटचा वेळ ताईंना द्यायचा आहे. हा जो निर्णय झालेला आहे तो तर एव्हरी इंडियन म्हणजे प्रत्येक भारतीय हा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि मी ॲक्सेप्ट करतो, आय एम कौतुक करतो या सरकारच्या डिसिजनचा. प्रोसिजरल डिले हा पॉलिटिकल इश्यू आहे, ज्युडिशियल इश्यू आहे, त्याच्याबद्दल मला माहीत नाही आहे. पण हे केल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता राहील या मताशी मी अजिबात सहमत नाही आहे, कारण ह्या गोष्टी त्याच्याशी आर्टिकल 370 काही संबंध नाही आहे. कारण पाकिस्तान विल डेफिनेटली. ठीक आहे, अनुराधा शेवटची 30 सेकंद. मला असं वाटतं की ज्या धडाडीने निर्णय घेतला त्या धडाडीने पुढचे पण निर्णय घ्यायला पाहिजेत. म्हणजे व्हॅलीमध्ये बऱ्याच लोकांच्या वसाहती, जसं आपण अंदमान निकोबारमध्ये केलं की माजी सैनिकांच्या वसाहती बसवल्या, तशा वसाहती बसवता येतील. POK हा जो लागून भाग आहे, गिलगिट एजन्सी आहे, तो ही सुरुवात आहे. याच्या पुढे जर सरकारने असंच धाडस दाखवलं आणि पाकिस्तानकडून अतिरेकी येतात तर पाकिस्तानला धडा शिकवणं हे खूप गरजेचं आहे. पाकिस्तानला धडा शिकवला की अंतर्गत जे लोक आहेत ते आपोआप शांत होतील आणि जे तिथे पैसा नाही गरिबी आहे ही गोष्ट तेवढी खरी नाही आहे, कारण जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी प्रचंड पैसा कमवलेला आहे, तिथल्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे, गरिबी वगैरे हा काही भाग नाही आहे. तरी जण आमच्या इथला गरीब नाही ना दगड उचलत, आमच्या इथला दगड नाही ना पोलिसाला मारत, मग तिथलाच का मारतो? ही जी त्यांची अलगाववादाची भूमिका आहे ही जर कमी करायची असेल तर मला वाटते हे पहिलं पाऊल आहे. याच्यानंतर ज्या शहाणपणाने निर्णय घेतला त्या शहाणपणाने आणखीन पुढचा जर निर्णय घेतले तर काश्मीर खऱ्या अर्थाने नंदनवन होईल असं मला स्वतःला वाटतं. कारण काश्मीरचा इतिहास, काश्मीरच्या लोकांनी जे भोगलं ना ते जगात इथल्या कुठच्याच लोकांनी भोगलेलं नाहीये. या विषयावर खरं तर जेवढी भावनिक दृष्टीने चर्चा करता येईल तेवढी प्रॅक्टिकल दृष्टीनेही चर्चा करण्याची गरज आहे. आत्ता 370 मधला काही भाग सरकारनं पूर्णपणे हटवला आहे, पुढच्या काळात अपेक्षा आहे की हे 370 हटवल्यानंतर खरंच उद्योगधंदे सुरू करणं, आरक्षणाचे फायदे मिळणं, आरोग्य सुविधा मिळणं, शैक्षणिक सुविधा मिळणं हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथल्या लोकांना फायदा होईल. पण काँग्रेससारख्या इतक्या मोठा इतिहास असलेल्या पक्षातल्या धुरीणांनी अशा प्रकारची वक्तव्य करणंसुद्धा या सगळ्या विषयात टाळणं हे गरजेचं आहे. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.